नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये जे आहे 9, 10, 11, 12 आणि 13 ऑक्टोबरपर्यंत नेमकी पावसाची अपडेट काय असणार आहे, पावसाचा प्रभाव कशाप्रकारे राहणार आहे, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे। ही जी आपण अपडेट या व्हिडिओमध्ये बघतोय, ही आपण लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसद्वारे घेतलेल्या लाईव्ह इन्फॉर्मेशनद्वारे या ठिकाणी ही अपडेट बघणार आहे। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया की राज्यामध्ये कोणत्या भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार पाऊस, कोणत्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण हे स्वच्छ बघायला मिळेल, ही संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी बघूया। यामध्ये जे आहे 9 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर, 12 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबर रोजी अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर हा मुसळधार अशा प्रकारचा दिसून येणार आहे। तर काही भागांमध्ये मात्र आपल्याला तुरळक प्रमाणात पावसाची सक्रियता दिसून येईल, तर काही भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण हे स्वच्छ राहून उन्हाचा कडक त्या ठिकाणी प्रभाव असेल। यामध्ये सर्वाधिक जो पावसाचा प्रभाव असणार आहे तो म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर पूर्व विदर्भाचा काही भाग। या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर अधिकतर वाढताना त्या ठिकाणी दिसून येईल, अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये, पश्चिम विदर्भ या भागांमध्ये मात्र कडक उन्हाचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला 9, 10 व 11 ऑक्टोबर रोजी पावसाची सक्रियता कुठंच दिसून येणार नाही, कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल, गर्मीमध्ये वाढ झालेली त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यानंतर मात्र 12 व 13 ऑक्टोबर रोजी अनेक भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाच्या सरी बरसताना या ठिकाणी दिसून येतील। ह्या ज्या पावसाच्या सरी आहेत हे आपल्याला मेघगर्जनेसह पावसाचं स्वरूप त्या ठिकाणी असणार आहे व काहीशा भागांमध्ये अतिशय जोरदार तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सक्रिय राहील। त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला 9, 10, 11 पर्यंत कडक उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल। 12 तारखेच्या सायंकाळपासून वातावरणामध्ये बदल होऊन पावसाची रिमझिम अशा पावसाची सक्रियता आपल्याला या भागांमध्ये बघायला मिळणार आहे। सर्वाधिक जो पाऊस राहील तो म्हणजे घाटावर, बुलढाणा, मोताळा, चिखली या भागामध्ये। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा, मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये मात्र आपल्याला कुठंच पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार नाही, कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी असेल। 13 तारखेच्या सायंकाळी आपल्याला मात्र काहीशा भागांमध्ये मुसळधार पावसाची संकेत देण्यात आलेले आहेत, तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील। त्यानंतर लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात कुठंच वर्तवण्यात आलेली नाही, मात्र मोजक्या काही भागांमध्ये जे आहे आपल्याला 11 व 12 ऑक्टोबरच्या तारखेमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील। त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे, तो म्हणजे 11, 12 व 13 ऑक्टोबर या तारखांमध्ये। या तारखांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे कायम सक्रिय दिसणार आहे, तशाच पावसाच्या सरी बरसताना सुद्धा दिसून येतील। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कोकणाचा, कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये मात्र राहून पाऊस बरसण्याची जे आहे पाऊस बरसण्याची सक्रियता ही वर्तवण्यात आलेली आहे। पावसाची सततधार ही सुरूच राहणार आहे, 9, 10, 11 व 12 पर्यंत ही पावसाची सततधार त्या ठिकाणी बघायला मिळेल। अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार पाऊस सक्रिय असणार आहे, कारण कमी दाबाचा पट्टा हा तीव्रपणे या ठिकाणी जे आहे सक्रिय झालेला आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये
पुणे व नगरच्या भागामध्ये देखील आपल्याला 12 व 13 तारखेच्या दरम्यान 11, 12, 13 या दरम्यान आपल्याला पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये आपल्याला 9, 10 व 11 तारखेच्या दरम्यान मुसळधार पावसाची सक्रियता अनेक भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर राहील, मात्र गर्मीमध्ये वाढ झालेली असेल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याच्यामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये आपल्याला 10 व 11 ऑक्टोबरच्या दरम्यान पावसाचा जो जोर आहे तो अधिकतर वाढलेला त्या ठिकाणी दिसून येईल. विशेष करून पहाडी भागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. या भागामध्ये नदी, नाले व धबधबे प्रवाहित होण्याची शक्यता आहे वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये मात्र तापमानामध्ये खूप मोठी वाढ झालेली असणार आहे. 9, 10, 11 व 12 ऑक्टोबरला अतिशय जोरदार त्या ठिकाणी कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. पावसाची सक्रियता कुठंच त्या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही. 13 तारखेपर्यंत तरी कुठंच पावसाचा जोर, पावसाची सक्रियता आपल्याला जी आहे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश हा जो भाग आहे या परिसरामध्ये दिसून येणार नाही. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये 9 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर, 12 ऑक्टोबर व 13 ऑक्टोबरपर्यंतची पावसाची अपडेट राहणार आहे. पुढील 5 दिवसांची अपडेट आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी उन्हाचा प्रभाव, तर अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस होण्याचे सुद्धा संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर हीच होती आपली पुढील 5 दिवसांची राज्यातील पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती मिळत जातील. यामध्ये जे आहे ही जी आपण इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहिलेली आहे ही लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसद्वारे घेतलेली आहे. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलशी जुळलेले राहा. धन्यवाद.